आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आती आहे ते शिवसेना आमदार सदा सरवणकरांच्या विषयीची. शिवसेना आमदार सदा सरवणकरांवर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वतःचं शस्त्र दुसऱ्याला देण्यामुळे सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरवणकरांचा शस्त्र परवाना रद्द होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिली आहे. आपल्याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. गणेश ठाकूर आपल्या सोबत आहे. गणेश, आर्म्स ऍक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. हा आर्म्स ऍक्ट नेमका काय सांगतो आणि अधिकची काय माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलेली? आर्म्स ऍक्ट अंतर्गत कोणत्याही व्यक्तीने जर बेकायदेशीरपणे आर्म्स वापर केला, तर बंदुकीचा वापर केला किंवा इतर कोणा व्यक्तीची बंदूक वापरली आणि त्यानं कोणा दुखापत झाली, इजा झाली किंवा कोणाला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होतो. आता या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप असे होत होते सरकारवरती की ते सरकारमधले आमदार असल्यामुळे किंवा सरकारी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना क्लीन चिट दिली गेली, त्यांना त्यांच्यावर सरकार मेहरबान होतं, अशा प्रकारचे विरोधकांकडनं वारंवार आरोप होत होता आणि यामुळं 11 जणांना आर्म्स ऍक्ट अंतर्गत नोटीस पाठवण्यात आली होती असा खुलासा देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत राज्याचे त्यांनी आज विधान परिषदेत केला. आणि त्यामध्ये सदा सरवणकरला देखील या प्रकरणामध्ये त्यांच्याविरुद्ध कारवाई झाल्याचा त्यांनी खुलासा केला. सदा सरवणकर यांना दिलेला परवाना किंवा जे आर्म्स लायसन्स होतं त्या लायसन्सचा आणि आर्म्सचा दुरुपयोग केला गेला कारण त्यांनी स्वतःचं लायसन्स आर्म हे इतर कोणा व्यक्तीला दिलं, त्याच्या हातानं की तिथं प्रभादेवीमध्ये फायरिंग झाली होती, म्हणून तेही गुन्हेगार किंवा त्यांच्याकडनं चूक झाली आहे असं म्हणत त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, कारवाई केली आहे असं म्हटलंय. त्यासोबतच त्यांचं लायसन्स परवाना रद्द करण्याचाही मुंबई पोलिसांनी निर्णय घेतलेला आहे अशी माहिती दिली. म्हणजेच सदा सरवणकर यांना त्या प्रकरणामध्ये क्लीन चिट दिली गेली होती मात्र त्यांच्या विरुद्ध ही कारवाई झाली आहे असा खुलासा आज देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत केला. दीपक. ओकेच, गणेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.